महाराष्ट्रातला सगळ्यात वेगवान बैल म्हणून त्याचा त्या काळी गवगवा झाला होता त्याला पळताना बघण्यासाठी लोक आपला काम नंदा विसरून मैदानाला हजर राहायची सगळ्यासनी वाटायचं तो फक्त जिंकण्यासाठी पळतोय पण तसं अजिबात नव्हतं तो पळत होता दवाखान्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या मालकासाठी मी बक्षीस मारलं तरच मालकाच्या दवा पाण्याचा खर्च भागल या काळजीपोटी असं काय नातं होतं त्या बैलाचं आपल्या मालकाशी का तो तब्बल सोळा वर्ष न थकता शर्यतीत पळत राहिला नेमकी काय स्टोरी आहे येळगावच्या बाज्याची चला पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी साधारण एकोणीसशे नव्याण्णवचा काळ कराड तालुक्यातल्या येळगाव गावच्या राजू इनामदार आणि पप्पू इनामदार यांच्या वडिलांनी बाजा नावाचा एक शर्यतीचा बैल खरेदी केला बैल इतका देखना होता की बघताक्षणी लोकांच्या नजरेत भरायचा ही अशी सुपावडी झपकेबाज गळवण टोकदार शिंग टुमदार वशिंड सरावानं कसलेलं पिळदार आणि भरभक्कम शरीर डांबासारखं सरळ सोट पाय अशी त्याची एकूण शरीयष्टी होती इनामदारांच्या आधी ज्या मालकाकडं बाजा होता त्यांनी तब्बल चार वर्ष त्याचा कसून सराव घेतला होता त्याच्यामुळं इनामदारांच्या दावणीला बाज्या शर्यतीसाठी पुरता तयार होऊन आला होता बाजाला अफाट टाकत होती त्याच्यामुळे त्याचं दावं पकडणारी माणसं त्याला दचकून असायची बाजा इतका अवकाळ आणि ताकतीचा बैल होता की त्याला पकडण्यासाठी किमान दहा ते बारा माणसाची गरज लागायची बाज्याच्या त्याच ताकतीचा अंदाज आल्यामुळं मालकानं त्याच्यासाठी म्हणून एक खास लोखंडी जूज बनवून घेतलं होतं ते लोखंडी जू मानव असलं की बाजा दुरीत चालायचा निदान निसता उधळत राहायचा कारण लाकडाचा जू म्हणजे बाज्यासाठी निव्वळ खेळणं झालं होतं पण एवढा ताकदवान बैल असून सुद्धा त्यानं घरातल्या बायकासनी किंवा लहान सहान पोहरासनी कधी दापोचवली नाही त्याचा राग फक्त त्या माणसांवर असायचा जी माणसं येण्याकरण आसुडाचा आवाज काढायची त्यांना तो ते बरोबर ताळ्या वाणायचा त्याचं आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे जी, त्याची जी जीभ एवढी लांब होती त्याच्यामुळं आपलं अंग चाटताना जेव्हा कधी तो आपली जीभ बाहेर काढायचा तेव्हा लोकांना त्याच्या ते जिबेचं जी लय अप्रूप वाटायचं बाज्याला पवायचा लय मोठा नाद होता तो कृष्णा नदीचं पात्र सलग दोन वेळा पवत पार करायचा त्याच्यामुळं त्याचा स्टॅमिना भयंकर वाढला होता आणि फिटनेस तर काय बोलायलाच नको पण एवढी रानटी मेहनत घेऊन सुद्धा बाजाचा लय साध असायचं बरं का म्हणजे दुसऱ्या बाईलासारखं अंडी दूध फळफळावं फल, असला लाड त्यानं कधीच करून घेतला नाही त्याचं खाणं म्हणजे वाळकी वैरण मका एखाद्या टायमाला गावाच्या पिठाचा गोळा आणि उसाचं वाड त्यातल्या त्यात उसाचं वाड म्हणजे त्याचं सगळ्यात आवडतं खाद्य बरं का तेवढं खाऊन बी ते, ते हाय त्या तकतीन मैदान मारायचा बाजाने आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त शर्यती खेळल्यात तो तब्बल सोळा वर्ष शर्यतीत पळालाय आतापर्यंत या क्षेत्रात इतकी वर्ष शर्यत खेळलेला दुसरा कुठला बैलच झाला नाही असं त्याचे मालक राजू इनामदार आजही अभिमानानं सांगतात वर असं बी म्हणतात का देवानं कसं सचिनला फक्त क्रिकेट खेळण्यासाठी बनवलंय सेम अगदी तसंच माझ्या बाजाला बी पळण्यासाठी बनवलंय बाजी आपल्या आयुष्यात त्या काळच्या जवळपास सगळ्या बैलांबरोबर पळाला त्यातले त्यात तेत शिवराज ट्रॅव्हल्स वाल्यांचा सुंदर तानाजी सोन्या महेश दोरजेकरांचा चॅम्पियन संभाजी शेरेकरांचा काजळ माळशिराचा पिस्तूल सातारोडच्या नवनाथ पैलांचा राजा अशा बऱ्याच बैलांसोबत त्यानं मैदानं मारल्यात कित्येक तोळं सोनं शेकडो ढाली लाखोंची रोख रक्कम अशी कितीतरी बक्षिस त्याने जिंकली पण एक खंत त्याच्या बाबतीत कायम राहिली त्याला कोरेगावच्या मैदानात मात्र सलग नऊ वेळा फायनलला राहूनसुद्धा एक नंबर करता आला नाही असो पण त्यानं जेवढं केलं ते सुद्धा काही कमी नव्हतं सगळं काही सुरळीत चाललं होतं पण अचानक एक दुर्दैवी घटना घडली बाजाला एका मोठ्या आजारानं गाठलं बाजा लाडीत गावला त्या आजारपणात त्याच्या जिबेला जर जरुमातला होता त्यामुळं त्याचं खाणं फार कमी झालं होतं पप्पू इनामदार आणि राजू इनामदार बैलाच्या अवस्था बघून चिंतेत पडले मोकार डॉक्टर केले पण बैलाला काय फरक पडला नाही हे असं हत्तीच्या ताकतीचा बैल पण कुत्र्या गच्छिडीची फून दावणीला बसला होता ते बघून इनामदार बंधूंना रडूच कोसळायचं बैल काय आता आजारपणातून उपचार येत नाही असं त्यांना वाटायला लागलं होतं पण त्यांच्या वडिलांना मात्र खात्री होती की हे जनावर सुद्धा नाही म्हणून हे एवढ्यात हार मानणार नाही मग त्यांनी त्यांच्या परीनं बाज्यावर आयुर्वेदिक उपचार करायला सुरुवात केली रात्रंदिवस त्याची सेवा केली उपचारांचा फायदा झाला पुढच्या दोनच महिन्यात बैल उठून उभा राहिला मग मालकानं त्याचा खुराक वाढवला आणि बघता बघता बैल पुन्हा अड्ड्यात पळण्यासाठी तयार झाला या असल्या आजारपणातनं उठून त्यानं पुसेगावच्या सुंदरबरोबर पळून सोन्याच्या चैनी बक्षिसात मिळवल्या इनामदार म्हणतात बैल सांभाळणं म्हणजे कुणी येड्या गावड्याचं काम नाही बरं का शर्यतीचा बैल सांभाळणं म्हणजे पैलवान सांभाळण्यासारखं आहे त्याचं खाणं पिणं दुखणं खुपणं सगळं सगळं सोसावं लागतं आपल्याला बाजाच्या पळण्याचे किस्से जेवढे फेमस आहेत तेवढंच त्याच्या माणूसपणाचे किस्से लय फेमस आहेत जेव्हा इनामदारांचे वडील ॲडमिट होते तेव्हा त्यांच्या दवाखान्यावर जाम खर्च होत होता इनामदारांच्या घरी पैशांची तंगी चालू होती त्यांना वडिलांच्या उपचारासाठी पैसे गोळा करावे लागत असायचे बाजाला जणू काही या सगळ्याची कल्पना आली होती की काय माहीत नाही पण बाजा त्या काळात तुफान वेगानं पळून मैदाना मारायला लागला होता रोजची दहा बारा हजारांची बक्षीस कमावायला लागला होता शेवटी मालक वारल्याचं जेव्हा त्यानं पाहिलं तेव्हा त्याचा धीर सुटला मालकाच्या आठवणीत पुढचे तीन दिवस त्यानं तोंडात अन्नाचा कणबी घातला नाही पुढं त्याच्या आवडीचं उसाचं वाड जरी टाकलं तरी तो तसाच असवं गाळत धावणीत बसायचा अशा या गुणवान आणि कर्तृत्ववान बाजा बैलाचा पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेरा साली मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर आमचा सख्खा भाऊ गेल्यासारखी आमची भावना होती असं आजही नामदार बंधू आवर्जून सांगतात त्यांनी बाजाला जिथं माती दिली त्या ठिकाणी त्यांनी बाजाच्या आठवणीत एक झाड लावलंय बाजाच्या आठवणीनं त्यांच्या डोळ्यात येणारं पाणी बघितलं की आपलेही डोळे भरून आल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो असा होता बाजाचा शर्यत क्षेत्रातला संपूर्ण प्रवास आमच्याकडून तुम्हाला अजून कोणत्या बैलाचा शरद प्रवास जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला त्या बैलाचं नाव कमेंटमध्ये जरूर सांगा जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेषबारी या चॅनलला देखील सबस्क्राईब करा जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमच्या विशेष बारी या फेसबुक पेजला देखील फॉलो करा धन्यवाद